घी लेकर नहीं काय करता इथे तुम्ही कोण कोण माझी इथं मालक आहे बरं वावराचा मी मग इथं बसायचं काय अडचण आहे का नाही असं इथं एकटे माणूस का मग एकटं माणूस नाही बसू शकत का आता काय मी रोज येतो इथं मला माहिती काय साठी येतात हा का मी आले इथं जंगल बघायला जंगल बघाय असं कोणी एकटं येतं का मग नाही येत का जंगल बघायला गाडी तीन काय चाललंय इथं नेमकं माझी गाडी चालू येते का हा मग दाखवू तुम्हाला चालू करून थांबा मी तुम्हाला दाखवू काय काय तुम्ही कशाला आलात काय अहो पण एकटं माणसं कधी यायचं नसतं का नाही यायचं असतं पण असं ही नाही बरोबर वाटलं मला काय तुम्हाला काय बरोबर वाटायचंय तेव्हा सगळ्या गोष्टी बरोबर वाटण्यासारखंच करावं लागतात का मग मला करमत नव्हतं म्हणून मी आले जंगल बघायला बघा मी इकडे बघा बघा मी गाडी चालू करून तुम्हाला दाखवते काय नाही येत का येते की राहू दे आम्हाला चांगलं माहिती आहे माणसं काय साठी येते नकालाही सांगू मला बरं आलात नाही कोणा बरं नाही आले मी तुम्हाला माझं तोंड बघून वाटतं का मी तर कोणा बरं आलेत म्हणून हा ज्यांच्या तोंडा वाटत नाही तिथे येतात जिंदगी गेली मग हिथं जिंदगी गेली मग वावर हिथं माझं दिसतंय का मला काय माहिती तुमचं वावर आहे म्हणून मी पण इथं रोज सांगा येते यायला मग भरपूर चाललेलं दिसतंय रोज आता सांग कोणा बरं आलात अहो नाही मी कोणा बरं आले मला मी काय काय नाही काय नाही तिकडे आहे काय कोण नाही कोणी नाही इथंत सुद्धा नाही आता बापरी आता मी सापडली काय 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 सापडली आता सांगा आता ऐकलंय मी काय ती सांगा आता मी एकटं पण बडबड करू शकत नाही का एकटं असं बडबड करायला का येड लागले तुम्हाला मला वेळी समजा पण शांत बसा तुम्ही तिकडे दिसतंय कोणते थांबा अहो तिकडे नाही कोणी कोणी नाही तिकडं मग तुम्ही का माय मागे येताय मी जाईन कुठं पण अहो पण असं चांगलं वाटत नाही ना एकट्या माणसाने असं जंगलात जायला बाय माणसाला वाटतो पण मी थोडी जंगलात गेले होते तेव्हा नाही पण मला जायची नका ना जाऊ चला तिथं बसून बोलू आपण अहो थांबा ना अहो दादा भैया मामा इकडे या नाही तर बसू ना आपण प्लीज ऐकत जा नाही नाही मला मला जायची तू मला दुसरं पर्सनल काम आहे काय करायचं तुम्हाला अहो थांबा ना भाई कुठून दिवस उगवला मी तर राखणी लाल दादा थांबा ना नाही नाही थांबा आता अहो चला ना आपण तिकडे बसू काय इकडे काय काय नाही येते माय माग कुठे येतं अहो तेच मला चांगलं वाटत नाही तुम्हाला असं एवढं मोठ्या जंगलात पर्सनल काम आहे म्हणतोय तरी आता आता काय बघायची वेळ तुम्हाला नाही चला ना माझं काय बाई बाबा चला ना माझं पण पर्सनल काम आहे मग तुम्ही जाऊन या आधी मग मी जातो काय तुम्हाला नॉलेज आहे का नाही अहो प्लीज नका प्लीज नाही तुम्ही समजून घ्या अर्जंट कॉल आहे तू काय करते कोंबडे फिंबडे तू इथं ओ थांबा ना नाही आता आता नाही थांबत नाही ओ थांबा ना ओ थांबा ना काय थांबा नका जाऊ म्हणते मी तिकडं नाही नाही जायची पर्सनल कॉल सांगतोय पाहतो बाई काय येडी काय डोक्यात लागली काय इकडे फोनवर बोला ना मग नाही नाही तो कॉल नाही दुसरा अहो बाजूला हो बाजूला तू आता ये बर मधी ओ इकडं जनावर येत म्हणून ओरडते मी जनावर बरं आली ते तुम्ही आम्ही काय अगो बाबो चांगला कार्यक्रम चालला ही जनावर आहेत काय होय लाका लाका ओ थांबा ना अरे ओ थांबा ना डॅमिट झालं असं ना आता उठा झालं असलं तर उठा आता काय बाई मला तुझं तू बघून घे बाबा मला काय सांगू कोण आहे नाही मालक इथं आला अधिकारी आहे जंगलाचा काय चाललंय होय रील्स काढायला बसून बाबा मी नाही फोटो देणार थांबा थांबा काय करतोय नाही नाही रील्स काढताय ना तुम्ही बघतोय ना रील्स कसल्या काढताय काय कॅमेरा बंद कर कोणी व्हिडिओ काढायला येते यायला
कुणी लावलाय म्हणजे अधिकारी इथं काय आला तुम्ही? होय अगं म्हणतो मी घेऊन आले का त्याला, मी किती थांबवायचा प्रयत्न केला होता, तू आले चाल मला अर्जंट कॉल आला, अर्जंट कॉल आला तुम्ही बावळट इथं बस तिकडे जायचो जरा, आता लांब जायचो आता कसं जागे बोलले लांब जायचं ह्यासाठी येतात का इथं? होय लाज नाही वाटत, लाज नाही वाटत तुम्हाला इकडे यायला? काय नाही करीत, काय करणार तू, नाही करीत जा, नाही अरे करीत नाही जा जाय, मग तुला काय करायचं कर्म अधिकारी याचे कपडे नि वाटतोय का अधिकारी? बघायची तुला कार्ड दाखवू का, कार्ड दाखवू कसली नाटक नाही बरं का आधी सांगतोय तुम्हाला, बावळट तुला तू 18 वर्ष पूर्ण आहे का? होय सर तुम्ही कॅमेरा बंद करा बरं, तो आठरा पूर्ण आहे का? चांगल्या घरची, चांगल्या घरची ताय घाला येतात का भाऊ? भाऊ काय असं गुलू गुलू करा येतो का भाऊ? होय भाऊ हा नाही भाऊ असं पप्पे पप्पे घेत असेल, नाही पप्पे घेत असेल भाऊ, पप्पे घेतलं नाही का विचार बरं? ओ जरा थांबा ना, ही सांगत काय आलात तुम्ही येड लागले काय आम्हाला? होय जरा थांबा ना, काय थांबा नाही करीत अहो काय असं ना आपण आहे ना जरा ना असं काय तुम्हाला चॉकलेट बिकलेट असेल तर बारीक पोरगे काय चॉकलेट जरायला नाही मग पैसे वगैरे काय नाही नाही कशाला पैसे लागतात? तुम्ही व्हिडिओ चालू करता, व्हिडिओ आहे ती खरं तर पप्पे घेताना दिसलं या मोबाईल मध्ये दाखवू का? मी नाही काय केलं हा काय कपडे काय तरा तुम्ही सर काय पाय पडते तुमच्या पाया फिया काय नका पडू तुम्ही तुम्ही आधी नीट गोडी सांगतात नव्हतं का ही सांगत याला आले त्याला आले? आम्ही खूप दोघे सज्जन मुली आहोत, आता काय सांगायचं सज्जन सारे जगाच्या नालायक तर तुम्हीच दिसतात। ओ सर तोंड सांभाळून बोला थोडं, काय तोंड सांभाळून बोला काय पण नका बोलू तुम्ही, मग चला आतमध्ये आतमध्ये मग चला ना आतमध्ये टाकतो तुम्हाला कुठे अठरा वर्ष पूर्ण आहे तुला? होय मग हाय तर काय लाय घालाय चांगला आली का तू? मी ना कॅमेरा बंद करा मी तुम्हाला सांगते, सांगा मग तुम्ही कॅमेरा बंद करा, नाही आधी सांगा ना राहू द्या कॅमेरा, कॅमेरा तर बंद करा सर, आम्ही ना स्टुडंट आहे मग ते कसं जंगल मध्ये ना आम्ही डीप स्टडी करायला काय काय जंगल मध्ये स्टडी असते किस घ्यात पप्पे घेताना राहू द्या राहू द्या पप्पे घेताना स्टडी असं खूपच मोठं विज्ञान लांब चाललंय तुम्हाला, असू द्या ना आमचं पप्पे घेण्याचं का स्टडी असं ना पण आमचं आहे ना ते आम्ही थोडं ना तुम्हीच करा विषय नाही आम्हाला काय करायची पण इथं तुम्ही सांगा उद्या इथं वावर याच्या जंगलाकडे वावर आहे मग उद्या साप चावला काय कुठं झालं तुम्हाला तर कोण बघणार इथं? अहो चावन तर मग माझ्या वेळ नाही तर मी अधिकारी नाही मी जंगलाच मालक नाही पण इथं माझा वावर आहे आता उद्या काय झालं मलाच विचारणार आहेत ना ती काय झालं कसं झालं आई बघितलं असलं काय प्रकार घडलं काय करणार तुम्ही बरं जाऊ द्या ना आम्हाला जा मग करतो जा नाही नाही करतो जा तुम्ही तुम्हाला हा करतो जा माझा व्हिडिओ आहे तुझा काय जात आहे अगं म्हणतो त्यात माझा पण व्हिडिओ आहे काय हा चल हा चल कसली ग सोरती तुझ्यासाठी मी किती कष्ट केलं आणि मलाच बोलतीये तू लईच कष्ट केलं सिग्नल चला इकडे इकडे चला इकडे इकडे चला ना गाड्या डोक्यात पागल फेर तुम्ही अरे मी किती तुला माहितीये का तुला माहिती अयो मालक बिलक नाही ग तुम्ही चांगले तिथं झोपले होते तू आला डायरेक्ट गाडी आडवी लावली त्यांनी राहू द्या चला